कळमनुरी तालुक्यातील पारडीमोर ते कोंढूर रस्ता नव्याने तयार करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक निवेदने द्यायला गेली परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मनसेच्या वतीने आज दीड तास पारडीमोर फाट्या नजीक असलेल्या हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले कळमनुरी तालुक्यातील चिंचोरडी पारडी कोंढूर डिग्रस यासह अनेक गावांना जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षापासून प्रशासनाच्या नामशेष मार्गावर असून या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होते न आज पारडी मोड फाटा नजिक असलेल्या हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केलेत यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरवाडे आणि शाखा अभियंता हनुमंत यांनी रस्त्यासाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या च्या अर्थसंकल्पात रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद बांगर तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख सादेक पठाण सोनू वाडवे अक्षय पतंगे शंकर मगर नवनाथ पतंगे शिवाजी पतंगे विठ्ठल पतंगे मारुती पवार संभाजी पतंगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते